आता तुमच्या पक्षाचं जे पक्षचिन्ह आहे रेल्वे इंजिन, याला तुम्ही मराठीत जर उद्या बदलायचं असेल तर काय म्हणणार? आता तुमच्या पक्षाचं जे पक्षचिन्ह आहे रेल्वे इंजिन, याला तुम्ही मराठीत जर उद्या बदलायचं असेल तर काय म्हणणार? मला वाटतं त्याला अग्निगाडी इंजिन अग्निगाडी म्हणू शकतो ना आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका मराठी माणसासाठी आहे, मराठी भाषेसाठी आहे, बरोबर, मराठी प्रांतासाठी आहे, याबद्दल कुणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही. ते एकदम त्यांच्या मताशी मी पण सहमत. पण उद्या जर असं ठरलं की समजा भाजपचं सरकार परत समजा परत सत्तेत केंद्रात राज्यात आलं आणि मनसेचं ऐकून यांनी जर मराठी भाषेचा पुरस्कार करवण्याचं ठरवलं की आता मराठी भाषेचा पुरस्कारच करायचा आहे ना, मग सगळं जसं यांनी पाट्या बदलल्या होत्या दुकानाच्या हॉटेलच्या, हॉटेलला भोजनालय म्हणा वगैरे वगैरे, किंवा आता ओके नाही एक मिनिट मी थोडं क्लिअरिटी देतो तुमच्या थॉटला, प्रश्नाचं उत्तर देतो. विषय असा आहे की मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाही आणि त्याबद्दल असण्याचं कारण नाही. पण म्हणून प्रत्येक शब्दाला तुम्ही मराठीत शब्द वापरला पाहिजे हा जो आग्रह तुमचा आहे, किंवा अशी जर काही तुम्ही समज तुमचा ऐका ना. पुढचा एक तुम्हाला गंमत सांगतो की एकाच्या दुकानाचं नाव होतं काय म्युझिक स्टोअर, तर आमचं असं म्हणणं ना की त्याला संगीत दुकान असं नाव होते, म्युझिक स्टोअर लिहिताना मराठीत हा आमचा विषय होता. जाऊ दे, पण पक्षाचं जरी चिन्ह तुम्ही मराठीत करणार का? आता इंजिनला मराठीत म्हणण्याचं काही गरज नाही, त्याचं ते निशाणीचं नाव आहे, निशाणीचं नाव आहे तेच रेल्वे इंजिन आहे आपल्या निवडणूक आयोगाने. बर, त्यामुळे ते निशाणीचं नाव जर निवडणूक आयोगाने समजा यांच्या सरकारने आगामी काळात ठरवलं की ही भूमिका आम्हाला मान्य आहे, एक जी आर काढला शासनाने अधिकृत की पक्षाचे चिन्ह सुद्धा मराठी भाषेत असावे, तर ते तुम्ही स्वीकारणार का? ओके, म्हणजे रेल्वे इंजिन बदलून तुम्ही झुकझुक गाडी अजून गाडी असं आहे. निवडणूक आयोगाचं रेल्वेला झुकझुक गाडी पण म्हणतात, अजून गाडी म्हणतात. आमचं रेल्वे नाही आहे, आमचं इंजिन आहे. इंजिन आहे फक्त, इंजिन हा मराठीत शब्द होईल अशी अपेक्षा नक्की. आणि मला असं वाटतं की आपण जे हा गमतीचा भाग सोडून दिया, पण प्रत्येक भाषेचं एक सौंदर्य आहे. आणि जेव्हा आम्ही मराठी भाषेला हे म्हणतो तेव्हा आमचा इतर भाषेचा द्वेष आहे असा भाग नाही. त्या भाषेत जर एखादा चांगला शब्द आपल्याला मिळत असेल तो घेतला पाहिजे. आज इंग्रजी भाषेने पण अनेक गोष्टी आपल्याकडनं घेतलेल्या आहेत, संस्कृत भाषेतनं अनेक गोष्टी आलेल्या, तर प्रत्येक ह्या भाषेतनं त्या भाषेत शब्द जाणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती आपण सगळ्यांनी मला असं वाटतं पाळली पाहिजे. बरोबर, म्हणजे भाषा समृद्ध होत राहिली पाहिजे, आपण ती स्वीकारली पाहिजे.